नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतो आपल्या निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये। तसेच ट्रेड फॉर टुमो उद्या कुठे ट्रेड बनणार ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे शिकणार आहोत। तत्पूर्वी सांगितलं की काल आपण सांगितलं होतं की बिग फॉलसाठी तयार राहा। आज सकाळी सकाळी मार्केट गॅपअप झालं, बऱ्याच जणांना वाटलं आता अरे वरच्या ट्रेंडला गेलं का, काय झालं शेवटी, पुन्हा तिथे झालं आहे क्लोजिंगला। म्हणून तुम्हाला सांगितलं होतं बिग फॉलसाठी तयार राहा। जरी त्याने आज सकाळी वर गेला परंतु तो पुन्हा खालच्या दिशेने आलाय, ही एक वादळापूर्वीची शांतता आहे, लक्षात ठेवा। लवकरच काहीतरी गडबड होऊ शकते। आणि आजचा लाईव्ह ट्रेड किती जणांनी बघितला बरं? ज्यांनी बघितलं त्यांनी येस अशी कमेंट करा, आणि ज्यांनी नाही बघितला त्यांनी आवर्जून पहा, कारण जेवढा जास्त रिस्पॉन्स येतात तेवढा आम्ही जास्तीत जास्त आणखीन लाईव्ह ट्रेड तुमच्यासाठी घेऊन येऊ, की जिथे आपण लाईव्ह मार्केटमध्ये 16-17 हजार रुपये जो छोटा मोठा प्रॉफिट आहे तो घेऊ शकलो, हे तुम्ही पण घेणार आहे। सगळं तुमच्यासाठी आम्ही स्टेप बाय स्टेप घेऊन येतोय, परंतु त्यासाठी कनेक्टेड राहून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये। येतोय निफ्टीमध्ये। पहिल्यांदा निफ्टीमध्ये जर कालचं गणित आपण पाहिलं गेलं असेल तर 18,200 सपोर्ट काल ब्रेक केला होता, आणि कालचा एकदा व्हिडिओ पण पहा तुम्ही, त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं इनकेस हा इथून फिरेल जर तो वरच्या दिशेने जातो तर 18,300 किंवा 350 इथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल। 18,300 पासून फिरलाय बरोबर, इथून खाली आला, जसं त्याने सपोर्ट ब्रेक केला परत एकदा पुन्हा एकदा आलाय कालच्या सपोर्टला येऊन थांबलेला आहे। उद्या काय लक्षात ठेवा, कॉल पुट लक्ष ठेवा, 18,100 खाली निफ्टी जातो तर पुट साइडला शानदार एंट्री मिळेल, परंतु 18,050 हा एक क्विक सपोर्ट आहे, इथे तो थोडा खेळू शकतो। उद्या थोडा साईडवेज राहायचा शक्यता आहे, प्रॉबेबिलिटी जास्त आहे डाऊन साईडला, तरी पण उद्या तो रेंगाळू शकतो, आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये पुन्हा एकदा डाऊनफॉल येईल। 18,050 खाली तुम्हाला मोठा फॉल कॅच करायला भेटू शकतो, लक्षात ठेवा थोडं तिथे। आणि कॉलमध्ये तुम्हाला 18,300 वरती जात नाही तोपर्यंत जायचं नाही, ह्या रेंजमध्ये छोटे छोटे ट्रेड मिळतील, परंतु तुम्ही तेवढं ऍक्टिव्ह पाहिजे। तुम्ही मोबाईलवर ट्रेड असाल, ऑफिसमध्ये जाऊन करता तिथे 100% ट्रॅप होतात, त्यापेक्षा प्रॉपर डायरेक्शनने ट्रेड घ्या। ज्यांच्याकडे वेळ आहे ते, ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांनी मोठ्या ट्रेडसाठी इथे 18,050 खाली बसायचे। क्लिअर झालं सगळ्यांना? आता जाऊ बँक निफ्टीमध्ये। बँक निफ्टीमध्ये पण खूप छान पद्धतीने आपण जी ट्रेंड लाईन ऑलरेडी ड्रॉ केली होती, तुम्ही जर बघितलं तर एक सिमेट्रिकल ट्रायंगल फॉर्मेशन चालू आहे याच्यामध्ये, आणि मला असं वाटतं की 43,600 खाली उद्या, आत्ता 43,752 क्लोज झालेला आहे, 43,600 खाली आपल्याला पुट साईडला चांगली एंट्री मिळेल, कारण बँक निफ्टी त्या मानाने पडलेलं नाहीये, म्हणजे एक मोठी मुवमेंट आपल्याला इथे कॅच करता येऊ शकते। 600 ते 800 पॉईंट पॉसिबिलिटी आहे, मग ते कधी उद्या पण देईल किंवा पुढच्या वीकमध्ये देईल, ओके गॅरंटेड सांगू शकत नाही उद्या, परंतु 600 खाली आपल्याला मोठा फॉल पाहायला मिळेल, इथे पुटचा विचार करावा। आणि त्याच्यानंतर मग 44,000 वरती गेल्यावरच कॉलचा विचार करायचा आहे। काल पण सांगितलंय, कालचा व्हिडिओ पहा, ट्रेंडलाईन पण ड्रॉ केली समजावं म्हणून तुम्हाला, ओके। आणि अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळं शिकता येणार आहे। याच्यानंतर ना मित्रांनो पाहूया फिन निफ्टीला। फिन निफ्टीमध्ये पण तुम्ही जर पाहिला गेलं असेल तर बरोबर कालचा सपोर्ट पासून गॅपअप झालाय, 450 फिरलेला आहे, 450 वरती जात नाही तोपर्यंत फिन निफ्टीच्या कॉलमध्ये बसायचं नाहीये, त्याच्यावर कॉलमध्ये विचार करा, 150 पॉईंट मिळतील। आणि आता 19,363 आहे, 19,340 खाली तुम्हाला याच्यामध्ये जवळपास 100-125 पॉईंट डाऊन साईडला मिळतील, 19,200 येऊ शकतो हा। त्यामुळे फिन निफ्टीवर डाऊन साईडलाच लक्ष ठेवा। थोडक्यात काय तर निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टी तिघांमध्ये पण बिअरिश फॉर्मेशन झालं आहे आज, प्रत्येक कंडिशनमध्ये एक्सपायरीला पण त्याच कंडिशन, त्यामुळे लक्ष ठेवा। आणि हे सगळं तुम्हाला शिकायचं आहे तर 20 तारखेला येणाऱ्या शनिवारी संध्याकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत आम्ही हे तुम्हाला लाईव्हमध्ये पण बऱ्याच गोष्टी शिकवणार आहे, आणि ज्यांना लाईव्ह ट्रेड करायचे त्यांना तर आम्ही लोणवळ्यात घेऊनच जाणार आहे, परंतु त्याच्या आधी तुम्हाला जर अटेंड करायचं तर अटेंड करा, जिथे मी स्वतः असणार आहे पुण्यामध्ये, खाली लिंक दिलेली, त्याच्यावर जाऊन तुमची सीट कन्फर्म करा। जास्त लोकांना आम्ही तिथे घेत नाही कारण हॉलची कॅपॅसिटी छोटी असल्यामुळे। याच्यानंतर आपण पाहूया काही स्टॉक्स, 4 स्टॉकची नावं देतो, तुमच्या अनालिसिससाठी स्टडी पर्पजसाठी तुमच्या वॉचलिस्टमध्ये ॲड करा। पहिला स्टॉक असेल PNB हाऊसिंग फायनान्स लिमिटेड। PNBमध्ये 480 आजचं क्लोजिंग आहे, 484 वरती PNB हाऊसिंग फायनान्सवर लक्ष ठेवा, शानदार अपसाईड मोमेंटम याच्यामध्ये पाहायला मिळू शकतो। 2 नंबरचा स्टॉक लिहून घ्या उद्याच्यासाठी, त्याचं नाव आहे उषा मार्टिन लिमिटेड। उषा मार्टिनमध्ये आपल्याला इथे जर पाहिला तर एक ब्रेकआउटच्या तयारीत आहे, 237.75 पैशाला क्लोज झालेला आहे, 249 वरती
उषा मार्टिनवर लक्ष ठेवा, याच्यामध्ये पण बुलिश मोमेंटम पाहायला मिळेल. कन्सोलिडेशन फेजमधनं बाहेर पडायचा प्रयत्न चालू आहे. याच्यानंतर 3 नंबरचा स्टॉक देतो, इन केस मार्केट कंडिशन डाऊन राहिली तर आपण याचा विचार करायला हरकत नाही आहे. 3 नंबरच्या स्टॉकचं नाव आहे LNT अर्थात लार्सन अँड ट्युब्रो लिमिटेड. लार्सन अँड ट्युब्रो मध्ये 2188 क्लोज झालेला आहे. 2184 लक्ष ठेवा, या खाली याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फॉलिंग पॉसिबल आहे. याच्यानंतर मित्रांनो 4 नंबरचा स्टॉक असेल इंडस टावर्स लिमिटेड. इंडस टावर्स मध्ये 147.50 क्लोज झालेला आहे. 146 खाली इंडस टावर मध्ये पण डाऊनसाइड मोठा मिळेल आपल्याला. ओके, तर लक्ष ठेवा अशा स्टॉक्सवर तुम्ही एन्जॉय करू शकता. अवघड नाही आहे ट्रेडिंग कुठली गोष्ट, फक्त शिकले म्हणजे पहिली इन्व्हेस्टमेंट तुमच्यावर करा, तुमच्या नॉलेजवर करा, दुसरी इन्व्हेस्टमेंट मार्केट तुम्हाला ऑटोमॅटिक देणार आहे. आणि त्यासाठी आम्ही युट्यूबवर लाईव्ह सेशन्स आहेत आपले, त्याच्या थ्रू वर्कशॉप थ्रू म्हणजे काही स्टेप बाय स्टेप आहे. नवीन लोकांसाठी युट्यूब बेस्ट आहे, ज्यांना काहीतरी करायचंय त्यांच्यासाठी आम्ही असे मग लोणावळा वगैरे ते वर्कशॉप अटेंड करतो जे लाईव्ह ट्रेडिंगसाठी बनवलेले आहेत. त्याची इन्क्वायरी तुम्ही करू शकता. ऑल ओव्हर महाराष्ट्रातून लोक येतात, तुम्ही अटेंड करू शकता. या व्यतिरिक्त आमच्याकडून काय हवं असेल तर कमेंट करायला विसरू नका. आणि 20 तारखेचा प्रोग्राम लक्षात ठेवा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत अवश्य माहिती पोहोचवा. थांबतो येते मित्रांनो, धन्यवाद.